ते एफआरटीच्या खाली कुणी जर देता कामा नये दिला तर कायदेशीर कारवाई होते. आता वर दर किती द्यायचा ते साखर संघाचीच मागणी अशी की तो साखर कारखाना ठरवेल. मग आता साखर संघाची जर ही मागणी आहे की त्या त्या साखर कारखान्याने तिथल्या शेतकऱ्यांनी बसून दर ठरवावा, मला असं वाटतं त्याच्यामध्ये सरकारने काय हस्तक्षेप करण्याची गरज अशात काय भाग नाही. खरं म्हणजे साखर कारखाना चालवणारे पण शेतकरीच आहेत आणि ऊस गाळणारे शेतकरी पण हे सभासद पण शेतकरीच आहेत आणि ऊसाला दर मागणारे हे पण शेतकरीच आहेत. मग मला असं वाटतं की साखर संघानं जी आमच्याकडे मागणी केली सरकार म्हणून त्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या मंत्री समितीमध्ये त्याला मान्यता दिली आणि त्यांनी त्यांच्या स्तरावरती ठरवावं राज्य सरकारकडून कोणाचा किती दर बसतोय तो देण्यामध्ये आमची कुठल्याही प्रकारची अडचण नाही.